नमस्ते बाल विद्यार्थ्यांनो, काल सोमवारी आपण गणिताचं दुसरं प्रकरण संख्या ज्ञान याला सुरुवात केली होती। कालच्या तासाला आपण दशमान पद्धती ही कशी सर्वश्रुत होत गेली, कशी सोयीची होत गेली आणि त्यामुळे आपल्याला संख्यांचं वाचन लेखन कसं सोपं होत गेलं हे आपण सकारण बघितलं। आता कालच्या तासाचा पुढील भाग आपण आज सुरू करणार आहोत। यामध्ये विस्तृतपणे काही प्रश्न मी तुमच्या समोर घेणार आहे आणि ते प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघूया। या प्रश्नांचा उल्लेख तुमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये उदाहरण संग्रहामध्ये केलेला आहे। असेच प्रश्न मी या ठिकाणी आणलेले आहेत आणि ते प्रश्न कसे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग घेऊया आता एक एक प्रश्न आपण। प्रश्न पहिला आहे, खालील संख्या अक्षरात लिहा। संख्या अंकांमध्ये दिलेल्या असतील आणि त्या संख्येपुढे आपल्याला ती संख्या अक्षरामध्ये लिहायची आहे, म्हणजे आपण त्या संख्येचं जे वाचन करतो ते आपल्याला अक्षरात लिहायचं आहे। मागच्या तासाला मी काही कॉलम बनवले होते, काही रकाने बनवले होते, अंकांचे स्थानांचे रकाने बनून प्रत्येक अंक त्या रकानामध्ये मी मांडला होता आणि नंतर त्याचं वाचन कसं करायचं हे मी तुम्हाला कालच्या पाठामध्ये शिकवलेलं होतं। आज आपण तसे रकाने नाही बनवलेले, पण ज्या वेळेला आपल्याला संख्येचं अक्षरामध्ये लेखन करायचं असतं त्यावेळेला आपल्याला सोपं होण्यासाठी बघा मी या छोट्या छोट्या अक्षरांमध्ये त्या संख्येतल्या अंकांचं स्थान त्याच्या डोक्यावर लिहून घेतलंय, जेणेकरून माझं अक्षरी लेखन हे अतिशय बिनचूक होईल। बघा, पहिली संख्या लिहिलेली आहे, पहिले तीन अंक सोडून इथे स्वल्पविराम दिलेला आहे। मग मी आता त्या संख्येच्या उजव्या बाजूपासून सुरुवात केलेली आहे, तिच्या डोक्यावर एकक, दुसऱ्या संख्येवर दशक, शतक आणि चौथ्या संख्येच्या डोक्यावर हजाराचा ह लिहिलेला आहे, म्हणजे माझं संख्येचं वाचन होणार आहे उजवी डावीकडून उजवीकडे 2318 याप्रमाणे, 2318 याप्रमाणे। नंतर दुसरी संख्या आहे इथे लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये पण इथे स्वल्पविरामाचा उपयोग केलेला आहे। पहिल्या उजवीकडच्या अंकापासून मी स्थान लिहून घेतलेलं आहे, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार, म्हणून माझ्या या संख्येचं अक्षरी लेखन म्हणजे त्याचं वाचन असं झालेलं आहे। पहिल्यांदा हे दोन संख्यांचा जो गट आहे तो गट मिळून हजाराचं स्थान पूर्ण करतोय, म्हणून ती त्या दोन संख्या मिळून तयार होणारी संख्या आहे, अंक मिळून तयार होणारी संख्या आहे 25908। 25908 अक्षरामध्ये लिहिताना आपण कुठल्याही प्रकारच्या शुद्ध लेखनाच्या चुका करायच्या नाही। 25908 ही मी अशी दुसरी संख्या वाचन करून ती इथे अक्षरात लिहिलेली आहे। नंतर तिसरी संख्या, त्या संख्येच्या सगळ्यात उजवीकडचा जो अंक आहे त्याच्या डोक्यावर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष याप्रमाणे मी प्रत्येक अंकाचं स्थान त्याच्या डोक्यावर लिहून घेतलं आणि वाचन करायला डावीकडून उजवीकडे सुरुवात केली। तर ती संख्या माझी वाचन होते 338466 याप्रमाणे, 338466 याप्रमाणे माझं त्या संख्येचं अक्षरी लेखन आणि वाचन झालेलं आहे। नंतर चौथी संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे, या चौथ्या संख्येच्या प्रत्येक अंकाच्या डोक्यावर मी त्याचं स्थान लिहिलेलं आहे। परत एकदा, संख्येच्या सगळ्यात उजवीकडचा जो अंक आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत, अंकांचा क्रम मात्र आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। पहिल्यांदा एकक, त्याच्या अलीकडे दशक, नंतर शतक, त्याच्या अलीकडे हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष, जोपर्यंत आपले अंक संपत नाही तोपर्यंत आपण ते स्थान लिहित जाणार आहोत। आता वाचन करताना डावीकडून उजवीकडे वाचन करत जायचंय। पहिल्या दोन अंकांचा गट आहे त्यांनी लाखाचं स्थान पूर्ण केलंय, म्हणून 72 लाख। नंतर पुढचे दोन अंक मिळून हजार झालेले आहेत, 54544
याप्रमाणे माझे इथे लेखन झालेले आहे आणि त्या संख्येचं वाचन आहे 72,54,544. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की संख्या दिल्यानंतर ती अक्षरामध्ये कशी लिहायची, तर आता याच्या उलट आपण प्रश्न बघणार आहोत. जर संख्या आपल्याला अक्षरात दिलेली असेल तर ती संख्येचं लेखन आपण कसं करणार आहोत अंकांमध्ये, ते आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघूयात. आता प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसरा दिलेला आहे, खालील संख्या अंकात लिहा. संख्या आपल्याला अक्षरात दिलेल्या आहेत आणि त्या संख्या आपल्याला अंकांमध्ये लिहायच्या आहेत. उत्तर मी या ठिकाणी लिहिलेली आहेत पण ती कशी लिहायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिली संख्या आहे 963,530. दिलेली अक्षरातली संख्या व्यवस्थित वाचायची. वाचल्यानंतर त्या संख्येमध्ये सगळ्यात मोठ्यात मोठं स्थान कोणतं आहे ते आधी बघायचं आणि त्या स्थानावर किती अंक आहेत ते देखील बघायचे. बघा, सगळ्यात मोठं स्थान जे आहे ते लाख हे स्थान आहे आणि लाख या स्थानावर फक्त एकच अंक आहे, तो म्हणजे 9. म्हणजे मी आता ही संख्या अंकात लिहिताना लाख या स्थानापासून सुरुवात करणार आहे, कारण तिथं एकच अंक आहे. जर माझे लाख या स्थानी 2 अंक असते तर मी दशलक्ष या स्थानापासून लिहायला सुरुवात केली असती, परंतु आता माझे लाख या ठिकाणी फक्त एकच अंक आहे म्हणून मी लाख या स्थानापासून लिहायला सुरुवात केली. लाख त्याच्या नंतर येणार आहे त्याच्या आधी येणार आहे 10,000, नंतर 1,000, नंतर शतक, दशक आणि एकक, किंवा एककापासून सुरुवात करून तुम्ही या लाख या स्थानापर्यंत जरी लिहिलं तरी देखील चालेल. आता मला संख्या लिहायला सुरुवात करायची. सगळ्यात मोठ्या स्थानाचा अंक आधी लिहून घ्यायचा. पहिल्यांदा लिहिले मी 9, हे लाख आहेत म्हणून लाख या स्थानाच्या खाली 9 लिहिले. नंतर आहे 63,000 या स्थानापर्यंत माझे 63 हा अंक पूर्ण झाला पाहिजे म्हणून 10,000 या ठिकाणी मी 6 लिहिले आणि 1,000 या ठिकाणी 3 लिहिले. 6 आणि 3 मिळून माझे 63,000 तयार झाले. आणि त्याच्या पुढे आहे 530, म्हणजे शतकाखाली 5 लिहिले आणि दशक आणि एकक मिळून 30 हा अंक मी लिहिलेला आहे. याप्रमाणे माझी संख्या तयार झालेली आहे 9 (6, 3) (5, 3, 0) म्हणजे 963,530 याप्रमाणे. आता दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये संख्या दिलेली आपण वाचूया, 1,30,013. संख्या नीट वाचल्यानंतर आता आपल्याला मोठं स्थान शोधायचंय, ते म्हणजे आहे लाख. लाख या स्थानावर किती अंक आहेत, इथे लिहिलेले आहेत 15. 15 ही संख्या लिहिण्यासाठी मला 1 आणि 5 अशा 2 अंकांचा उपयोग करावा लागतो, म्हणजे मला लाख आणि दशलाखाचं सुद्धा स्थान या ठिकाणी लिहावं लागणार आहे, कारण लाख हे स्थान पूर्ण होण्यासाठी 2 अंक इथे वापरलेले आहेत. मग आता मी ज्या वेळेला अंकामध्ये संख्या लिहायला सुरुवात करणार आहे त्यावेळेला सगळ्यात मोठं स्थान कोणतं असणार आहे माझं, दशलाख या स्थानापर्यंत मला एककापासून सर्व स्थानं लिहित जावी लागतील. हे पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे एकक, दशक, शतक, 1,000, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. ही स्थानं लिहून घेतली की आता मला संख्या लिहिता येईल. पहिल्यांदा आहे 1,500,000, म्हणजे लाख या स्थानापर्यंत 15 अंक मी पूर्ण केला 1 आणि 5. नंतर 1,000 किती आहेत, 30,000 आहेत, म्हणजे दशहजार या ठिकाणी 3 आणि 1,000 या ठिकाणी 0 लिहिलेलं आहे. 3 आणि 0 मिळून झाले माझे 30,000. आणि शेवटी आहेत फक्त 13, म्हणजे शतकाच्या ठिकाणी माझा कोणताही अंक नाही म्हणून मी या शतकाच्या खाली 0 लिहिला आणि शेवटी दशक आणि एकक मिळून माझा अंक आहे 13. याप्रमाणे माझे 1,30,013 ही संख्या अंकामध्ये लिहून झालेली आहे. त्यानंतर तिसरा बघा उदाहरण,
पंचावन्न लाख सात हजार पाचशे दोन। आता मोठ्यात मोठं स्थान या संख्येमध्ये शोधायचंय ते आहे परत लाखाचं स्थान आहे। लाख या ठिकाणी आपले किती अंक आहेत ते बघायचे। आधी एक अंक असेल तर लाखापर्यंतच घ्यायचं, दोन अंक असेल तर दश लाख या स्थानापर्यंत आपल्याला सर्व स्थानं लिहावी लागतील। मग या ठिकाणी आहे पंचावन्न, म्हणजे दोन अंकी संख्या ही लाखाच्या ठिकाणी येते, म्हणून मी एककापासून सुरुवात करून दशलक्ष स्थानापर्यंतचे सर्व स्थानं या ठिकाणी लिहून काढले। आता मला संख्या लिहायची आहे, सगळ्यात मोठ्या स्थानापासून सुरुवात केली, पंचावन्न लाख, लाख या स्थानापर्यंत मला पंचावन्न आकडा पूर्ण करायचा आहे, म्हणून इथं दशलक्षच्या खाली पाच, परत पाच, पंचावन्न, त्याच्यानंतर सात हजार। सात हजार हा एकच अंक आहे, म्हणजे हजारापर्यंत सात हा आकडा माझा पूर्ण झाला पाहिजे। हजाराच्या खाली सात लिहिले, दश हजाराखाली शून्य, आणि नंतर आहे पाचशे दोन, पाचशे, शतकाखाली पाच आणि एकक काय आहे फक्त दोन। याप्रमाणे माझे पंचावन्न लाख सात हजार पाचशे दोन हा अंक माझा लिहून झालेला आहे। याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतीही संख्या अक्षरामध्ये आणि अक्षरात दिलेली संख्या अंकामध्ये कशी लिहायची हे त्या संख्येतल्या अंकांचं स्थान निश्चित केलं की सहजपणे करू शकता। आता आपण पुढच्या तिसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत। प्रश्न तिसरा आहे, खालील संख्येतील अधोरेखित केलेल्या अंकांची स्थानिक किंमत लिहा। असा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला संख्या दिल्या जातील, त्या संख्येमधल्या एका अंकाला अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेली असेल, त्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला ठरवायची आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संख्यांमधले अंक आणि प्रत्येक अंकाचं स्थान या सर्व गोष्टी आता माहीत झालेल्या आहेत असं गृहीत धरून आता आपण हे प्रश्न सोडवणार आहोत। तर पहिल्यांदा पहिली संख्या दिलेली आहे बघा, अठ्ठावन्न लाख त्रेपन्न हजार पाचशे पाच। या संख्येमध्ये जवळजवळ एक, दोन, तीन आणि चार वेळेला पाच आहेत, पण प्रत्येक पाच हा ज्या स्थानावर आहे त्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत त्या संख्येमध्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळी आहे। आता मी असं गृहीत धरते की तुम्हाला अंकांची स्थानं ही उजवीकडून डावीकडे अगदी तोंडपाठ झालेली असेल, तुम्ही अगदी बसल्या बसल्या खेळू शकता आणि त्या अंकांची स्थानं जी आहेत त्याचं पाठांतर करू शकता। तर त्याचं पाठांतर का, कारण की आपल्याला स्थान माहीत नसेल तर आपल्याला त्या अंकाची स्थानिक किंमत सांगता येणार नाही। तर बघा आता हा जो अधोरेखित केलेला पाच आहे तो कोणत्या स्थानावर येतोय बघा। तर मग आता आपण उजवीकडून सुरुवात करूया, एकक, दशक, शतक, हजार आणि दश हजार या ठिकाणी हा पाच हा अंक येतोय, म्हणून या पाच या अंकाची माझी स्थानिक किंमत आहे पन्नास हजार। पाच दश हजार, पाच दहा हजार, पाच दहा हजार म्हणजे किती झाले माझे पन्नास हजार। याप्रमाणे मी त्याची स्थानिक किंमत लिहिली। आणि अगदी सगळ्यात सोपी पद्धत जर तुम्हाला माहीत पाहिजे असेल तर मी असं सांगेल की पाच हा अंक लिहिल्यानंतर त्या अंकाच्या पुढे किती अंक आहेत अजून उर्वरित, तर एक, दोन, तीन, चार, चार अंकांचे जर चार शून्य आपण त्या पाच अंकाच्या पुढे मांडले की आपल्याला त्याची स्थानिक किंमत मिळते। अगदी शॉर्टकट म्हणजे खुशकीच्या मार्गाने आपण त्याचं उत्तर काढू शकतो। या ठिकाणी पाच हा अंक दश हजार ठिकाणी आल्यामुळे त्याची किंमत आहे पन्नास हजार। नंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, दुसऱ्या प्रश्नामध्ये संख्या आहे तीन हजार चारशे अठरा। या संख्येमध्ये एक या अंकाला अधोरेखित केलेला आहे, म्हणजे एक या अंकाची स्थानिक किंमत त्या संख्येमध्ये किती आहे ती आपल्याला काढायची आहे। मग चला आता आपण उजवीकडून डावीकडे तिचं स्थान शोधूया। पहिला आठाचं स्थान आहे एकक आणि एकाचं स्थान आहे दशक। एक दशक म्हणजे आपल्या एकाची स्थानिक किंमत आहे
दहा। त्याचप्रमाणे दुसऱ्या पद्धतीने एकाच्या पुढे एक अंक आहे म्हणून मी ते एक शून्य त्याच्या पुढे लिहिला आणि मला एकाची स्थानिक किंमत मिळाली 10। नंतर तिसरं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये आहे संख्या 938,999। या संख्येत देखील नवाचा उपयोग 4 वेळा केलेला आहे पण प्रत्येक ठिकाणच्या नवाची किंमत ही स्थानिक किंमत वेगवेगळी आहे। आता या ठिकाणी जे 9 अधोरेखित केलेलं आहे त्याचं स्थान कोणतं आहे, तर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष म्हणजे या नवाची स्थानिक किंमत आहे 9 लाख। 9 लाख म्हटलं म्हणजे नवावर किती शून्य आले, त्याच्या पुढचे अंक आहेत 1, 2, 3, 4 आणि 5। नवावर 5 शून्य दिले की आपले 9 लाख तयार झाले, ही त्या नवाची स्थानिक किंमत आहे। चौथं उदाहरणामध्ये संख्या आहे 10,37,514। याच्यामध्ये एकाला अधोरेखित केलंय म्हणजे एकाची स्थानिक किंमत काढायची आहे। आपण त्याचं स्थान निश्चित करूया, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख आणि दशलाख। म्हणजे एकावर माझे किती शून्य येतील, 6 शून्य दिले की माझे 10 लाख ही त्याची काय झालेली आहे, स्थानिक किंमत झालेली आहे। त्यानंतर पाचवं उदाहरण बघा, याच्यामध्ये संख्या आहे 43,33,755। तर याच्यामध्ये शून्याला अधोरेखित केलेलं आहे। शून्य हा अंक असा आहे तो कोणत्याही स्थानावर असला तरी त्याची स्थानिक किंमत ही किती असते, 0 असते। तसा या संख्येमध्ये 0 हा अंक लक्ष या ठिकाणी आहे, लाख या ठिकाणी आहे, तरी देखील एवढ्या उच्च स्थानावर असून देखील त्याची किंमत किती असणार आहे, 0। याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन त्या संख्येतल्या अंकांची स्थानिक किंमत शोधू शकता। आता या स्थानिक अंकांच्या किमतीवरून विस्तार कसा लिहायचा, संख्येचा विस्तार कसा लिहायचा, तो आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघा। प्रश्न चौथा, खालील संख्यांचे विस्तारित रूप लिहा। विस्तारित रूप म्हणजे काय, तर त्या संख्येमध्ये जे अंक वापरलेले असतील त्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची जर आपण बेरीज केली तर आपल्याला ती संख्या मिळते, म्हणजेच त्या संख्येचा विस्तार केलेला आहे। आपण ही संख्या एकत्रित आपण लिहिलेली आहे आणि या ठिकाणी त्याचा विस्तार केलेला आहे। ज्याप्रमाणे आपलं जर नाव शाळेच्या कॅटलॉगवर किंवा हजेरी बुकवर लिहिताना आपल्या नावाचा आणि आपल्या वडिलांच्या नावाचं फक्त आद्याक्षर वापरलं जातं, जर शॉर्टकटमध्ये आपण ते नाव लिहायचं असेल तर फक्त आपण आद्याक्षरांचा उपयोग करून ते नाव संक्षिप्त रूपामध्ये मांडू शकतो, त्याचप्रमाणे हे या संख्येचं काय आहे, विस्तारित रूप आहे आणि हे त्याचं संक्षिप्त रूप आहे। मग आता प्रत्येक संख्येचा विस्तार करायचा आहे, त्याच्यातले अंक बघायचे, त्या अंकाचं स्थान बघायचं, त्या अंकाच्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत ठरवायची आणि प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज करून ती संख्या आपल्याला विस्तारित रूपामध्ये लिहायची। बघा, पहिली संख्या आहे 20,15,314। या संख्येमध्ये प्रत्येक अंकाची मी या ठिकाणी स्थानिक किंमत लिहिलेली आहे। पहिल्यांदा आहे 2, 2 ची स्थानिक किंमत लिहिताना अगदी सोप्या पद्धतीने 2 हा जो अंक आहे हा कोणत्या स्थानावर आलेला आहे, माझ्या दशलक्ष या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे 2 मला किती शून्य द्यावे लागणार आहेत, 6 शून्य द्यावे लागणार आहे। 2 6 शून्य दिले म्हणजे माझे झालेत 20 लाख, अधिक प्रत्येक शून्याची अंकातली स्थानिक किंमत ही 0 असते म्हणून मी 0 स्थानिक किंमत लिहिलेली नाही। त्याच्यानंतर आहे 1, 1 स्थानिक किंमत 1 हा दशहजार ठिकाणी आहे म्हणून 1 स्थानिक किंमत आहे इथे 10,000। 1 वर 4 शून्य आलेत, 1, 2, 3, 4 चार अंक त्याच्यानंतर राहत आहेत म्हणून 1 वर 4 शून्य दिले की माझी त्याच्या 1 स्थानिक किंमत तयार होते 10,000। 5 स्थानिक किंमत, 5 अंक 1,000 या ठिकाणी आहे म्हणून 5 स्थानिक किंमत आहे 5,000।
तीन हा शतकाच्या स्थानी आहे म्हणून तीनाची स्थानिक किंमत 300, 10 हा दशक स्थानी आहे म्हणून 10 ची स्थानिक किंमत, एकाची स्थानिक किंमत आहे 10, नंतर 4 हा एकक स्थानी आहे म्हणून 4 ची स्थानिक किंमत आहे फक्त 4। याप्रमाणे माझा या संख्येचा विस्तार होईल 20 लाख अधिक 10 हजार अधिक 5 हजार अधिक 300 अधिक 10 अधिक 4, याप्रमाणे माझं 20,15,314 या संख्येचं विस्तारित रूप लिहिलेलं आहे। नंतर दुसरा उदाहरण आहे, संख्या आहे 6,08,87। आता याच्यामध्ये 6 हा अंक लाख या ठिकाणी आहे म्हणून 6 वर मी 5 शून्य देऊन त्याची स्थानिक किंमत लिहिली। त्याच्यानंतर 2 शून्य आले, शून्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते म्हणून मी ती लिहिलेली नाही। नंतर येणारी संख्या आहे, अंक आहे 8, 8 ची स्थानिक किंमत आहे 800, त्याच्या पुढच्या 8 ची किंमत, 8 हा दशक स्थानी आल्यामुळे त्याची किंमत आहे 80, आणि शेवटी 7 हा एकक स्थानी आहे म्हणून 7 ची स्थानिक किंमत 7। याप्रमाणे 6 लाख अधिक 800 अधिक 80 अधिक 7 हे 6,887 या संख्येचं विस्तारित रूप आहे। नंतर तिसरं उदाहरण आहे 37,12,593। तर 3 हा अंक दशलक्ष ठिकाणी आला म्हणून 3 वर मी 6 शून्य दिले। 7 हा अंक लाख या ठिकाणी आला म्हणून 7 वर मी 5 शून्य देऊन त्याची स्थानिक किंमत पूर्ण केली। 1 हा दशहजार ठिकाणी आला, 1 वर 4 शून्य देऊन मी त्याची स्थानिक किंमत पूर्ण केली। 2 हा हजार ठिकाणी आला, 2 वर 3 शून्य देऊन मी त्याची स्थानिक किंमत पूर्ण केली। 5 हा शतक स्थानी आहे, 5 ची स्थानिक किंमत आहे 500। 9 हा दशक स्थानी, 9 ची स्थानिक किंमत 90। आणि 3 हा एकक स्थानी म्हणून 3 ची स्थानिक किंमत आहे 3। याप्रमाणे 30 लाख 7 लाख अधिक 7 लाख अधिक 10 हजार अधिक 2 हजार अधिक 500 अधिक 90 अधिक 3 हे 37,12,593 या संख्येचं विस्तारित रूप आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला, संख्या अंकात दिलेली असेल तर अक्षरात लिहा, अक्षरात दिली असेल तर अंकात लिहा, त्याचप्रमाणे हा देखील प्रश्न 2 पद्धतीने विचारता येईल। एकदा संख्या दिलेल्या असतील त्यावरून त्या संख्यांचं विस्तार लिहायचा, विस्तार लिहिताना त्याच्यातल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज केली की आपल्याला त्याचं विस्तारित रूप मिळतं। हाच प्रश्न उलट पक्षी आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की विस्तारित रूप संख्येचं दिलेलं आहे आणि त्यावरून तुम्ही संख्या ओळखा। अगदी सोपं आहे, याच्यामध्येच आपण ते बघूया। बघा इथे विस्तार दिलेला आहे, याच्यावरून आपल्याला संख्या लिहायची असेल तर आपण काय बघणार आहे, पहिला जो आकडा आहे तो आहे 20 लाख, म्हणजे सगळ्यात मोठं जे स्थान आहे ते दशलक्ष हे ठिकाणचं स्थान आहे। मग या ठिकाणी मी ज्यावेळेस संख्या लिहीन त्यावेळेला मी एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष असे सगळे स्थानं लिहून घेणार। त्याच्यानंतर मी एक एक तिथे अंक त्या जागेवर मांडत जाणार। 20 लाख म्हणजे दशलक्ष या ठिकाणी 2 येणार, नंतर लाख या ठिकाणी काहीच संख्या नाही म्हणून मी तिथे 0 मांडणार, नंतर दशहजार ठिकाणी आहे माझा 1 म्हणून दशहजारच्या ठिकाणी 1, नंतर हजाराच्या ठिकाणी 5, शतकाच्या ठिकाणी 3, दशकाच्या ठिकाणी 1 आणि एककाच्या ठिकाणी 4 लिहिल्यानंतर मला या विस्तारित रूपावरून संख्या लिहिता येईल। म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो, संख्येचं विस्तारित रूप आणि विस्तारित रूपावरून संख्या। आता अगदी शेवटचा प्रश्न राहिला आहे तो म्हणजे संख्यांची तुलना करून त्यांचा लहान मोठेपणा कसा शोधायचा, तो आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघणार आहोत। प्रश्न 5वा, खालील चौकटीत यापैकी म्हणजे 4 पेक्षा लहान आणि 4 पेक्षा मोठे हे चिन्ह वापरा। म्हणजेच आपल्याला 2 संख्यांची तुलना करायची आहे, दोन्ही संख्यांच्या मध्ये एक चौकट दिलेली आहे त्या ठिकाणी योग्य ते चिन्ह वापरायचं आहे। तुलना म्हणजे काय, तर संख्येतला लहान मोठेपणा आपल्याला शोधायचा आहे। तो कसा शोधणार, तर ज्या वेळेला 2 संख्या दिलेल्या असतात त्या दोन्ही संख्यांमध्ये किती अंक आहेत हे आधी मोजायचे।
या ठिकाणी ज्या दोन संख्या आहेत या पहिल्या संख्येमध्ये हे दोन आणि दोन चार आणि तीन सात अंक आहेत, तर या दुसऱ्या संख्येमध्ये दोन आणि तीन पाच अंक आहे. ज्या संख्येमध्ये अंक जास्त ती संख्या ही निश्चितपणे कशी असते, मोठी असते. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये दुसऱ्या संख्येपेक्षा अंक हे जास्त आहे. आपण ती संख्या न वाचता अगदी डोळे झाकून इथे चारपेक्षा मोठं हे चिन्ह देऊन आपण ही चौकट पूर्ण करू शकतो, त्यांची तुलना करू शकतो. म्हणजे 13,63,918 ही संख्या 13,415 पेक्षा मोठी आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण जे आहे त्या दुसऱ्या उदाहरणातल्या दोन्ही संख्या बघा. त्या दोन्ही संख्यांमध्ये सारखेच अंक आहेत, म्हणजे दोन आणि दोन चार आणि तीन सात, दोन आणि दोन चार आणि तीन सात. आता ज्या वेळेला दोन संख्यांमधले अंक हे सारखे असतात त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक स्थानावरील अंकांची आपण तुलना करायची आहे. तर सगळ्यात मोठं जे स्थान आहे दशलक्ष स्थानचं, ते दशलक्ष स्थानच्या स्थानावरचा जो अंक आहे दोन्ही संख्यांमध्ये तो सारखा आहे. लक्ष स्थानचा अंक पण सारखा आहे, तिथे तुलना होऊ शकत नाही. नंतर दशहजार स्थानचा अंकही सारखा आहे, हजार स्थानचा अंक पण सारखा आहे. जोपर्यंत आपल्याला त्यांच्यामध्ये फरक जाणवत नाही तोपर्यंत आपण त्या संख्येच्या उजवीकडचा जो अंक असतो त्या अंकांकडे तुलना करत जायचंय. त्यानंतर शतक स्थानचा अंक बघा, पहिल्या संख्येमध्ये 6 आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये मात्र तो 8 आहे. म्हणजे इथे आता आपली तुलना झालेली आहे. ज्या संख्येतला शतक स्थानचा अंक या ठिकाणी मोठा आहे ती संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा काय आहे, मोठी आहे. म्हणजेच 44,05,602 ही संख्या 44,05,803 पेक्षा कशी झाली आहे, लहान झालेली आहे. कारण पहिल्या संख्येतला शतक स्थानचा अंक हा दुसऱ्या संख्येतल्या शतक स्थानच्या अंकापेक्षा कसा आहे, लहान आहे. आता तिसरं उदाहरण बघा. तिसऱ्या उदाहरणामध्ये ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्या दोन संख्यांमध्ये आता आपल्याला पहिल्यांदा अंक बघायचे आहेत किती आहेत ते. पहिल्या संख्येतले अंक 2, 2, 4 आणि 3, 7, दुसऱ्या संख्येतले पण अंक 2, 2, 4 आणि 3, 7, म्हणजे दोन्हीकडचे अंक हे सारखे आहेत. आता आपल्याला तुलना कुठे करायची, तर सगळ्यात मोठ्या स्थानापासून आपण तुलनेला सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात मोठं स्थान या अंकातलं या संख्येतलं जे आहे ते आहे दशलक्ष स्थान, आणि या देखील संख्येतलं सगळ्यात मोठं स्थान आहे दशलक्ष स्थान. पहिल्या संख्येतल्या दशलक्ष स्थानावर 9 आहेत आणि दुसऱ्या संख्येतल्या दशलक्ष स्थानावर 7 आहेत. म्हणून पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा कशी आहे, मोठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणादाखल मी तुमच्यासाठी ही तीन उदाहरणं नमुनामध्ये घेतलेली होती, त्यावरून आपण संख्येची तुलना शिकलो. आता यानंतर आता आपण पुढील पाठाकडे, पुढच्या सोमवारी मला समोर नाही का यायचं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण संख्याज्ञान हे दुसरं प्रकरण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे. या प्रकरणामध्ये जे उदाहरणं उदाहरण संग्रहामध्ये दिलेली आहेत ती उदाहरणं तुम्ही निश्चितपणे सोडवायची आहेत. आता आपण पुढील आठवड्यामध्ये नवीन प्रकरणासह भेटणार आहोत, ते म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. आपलं हे दुसरं प्रकरण पूर्ण झालेलं आहे.